यवतमाळच्या वणीमध्ये एकचं मिशन जुनी पेन्शन असे नारे देत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतील कर्मचाऱ्यांनी डफळे बजाव सरकारच्या विरोधात मोर्चा काढला. 2005 नंतर शासन सेवेतील नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी या मागणीसाठी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून वणी शहरात भव्य मोर्चा काढला. शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून 3 महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी यावेळी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. कोणी एका पक्षाने जुनी पेन्शनची भूमिका घेऊन जमणार नाही. त्यामध्ये आम्ही जे महाविकास आघाडीचं सरकार असेल किंवा युतीचं सरकार असेल, आमची मागणी एकच आहे. आम्ही वोट फॉर ओपीएस आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही जे कोणी गव्हर्नमेंट या ठिकाणी प्रस्थापित आहेत किंवा जे विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांना आमची विनंती आहे, एकतर आमची मागणी मान्य करा किंवा आम्ही जर तसं झालं नाही तर तीव्र शब्दामध्ये त्याचबरोबर व्होटिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला धडा शिकवला राहणार नाही.